महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये असे विनोद राजकारणामध्ये होत आहे आणि महाराष्ट्राला विनोदाचं वावर नाही. ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे हे आपल्याला माहिती आहे का? ही जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी उत्तर द्यायला हवं. ही जाहिरात जर सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या पाठिंब्यावर एक सरकार उभं आहे. मी फुटलेल्या त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांचे इतर जे लोक आहेत ते या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आम्ही याच्यावरती का उत्तर देणार? दुसरं असं आहे की मी ती जाहिरात पाहिली सगळ्या वृत्तपत्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्व्हेची जाहिरात देण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून जे कोट्यावधी रुपये नक्की सरकारचे आहेत, सरकारी तिजोरीतले आहेत, ती स्वतःचे आहेत, ती 2000 नोटा ज्या चलनामध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू आहे त्या खर्च केल्या जात आहेत, त्याच्यावर सुद्धा आता लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा सर्वे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही. एकतर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांची दोन तीन बंगल्यात राहतात, तिकडल्या बंगल्यापुरता सर्व सर्वे कदाचित असावा किंवा गुजरातमध्ये केला असावा. महाराष्ट्रातला असा सर्वे येऊ शकत नाही. सर्वे खरा की खोटा ही जाहिरातही पुरता याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. कोणाला आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा. फक्त या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना. जर तुम्हाला इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काय हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना, त्यांचा फोटो. हा म्हणजे ही शिवसेना ही शिवसेना नसून ही मोदी शहांची सेना हे आज स्पष्ट झालेलं. साधा बाळासाहेबां ठाकरेंचा उल्लेख नसावा. रोज आपलं बाळासाहेबांच्या नावानं जी पोपटपंची सुरू आहे ना, आज त्यांचा मुखवटा त्यांचं ढोंग उरं पडलं. पहा तुम्ही ही मोदी सेना आहे, ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे, ही अमित शहांची सेना आहे. या सेनेशी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा हिंदुत्वाचा काही मात्र संबंध नाही. बाकी सर्व्हेमध्ये काय उत्तर आहे, कोण आहे, काय नाही, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस स्वतः देतील. त्यांचे 105 आमदार देतील जे काय आहेत ते भाजपचे, आणि चंद्रशेखर बावनकुळे देतील. ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करण्यास पुरेशी बोलती आहे. मला आम्हाला त्याच्यामध्ये दबाव बिबाव असेल तर आपापसात त्यांनी कुस्त्या खेळत बसावं. त्यांनी आपापसात खो खो खेळावं, कुस्त्या खेळावं, संगीत खुर्ची खेळावी, मल्लखांब खेळावं, बरं का, लपाछपी खेळावी, आम्हाला काही पडलेलं नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे, हा सर्वे नक्की महाराष्ट्रात झालाय की ज्या 2-3 सरकारी बंगल्यात मुख्यमंत्र्यांचा वावर आहे त्या बंगल्यात झाला, गुजरात राज्यात झाला हा सर्वे. आणि या कोट्यावधीच्या जाहिरातीचा खर्च जो आहे हा सरकारी तिजोरीतून झालाय की 2000 नोटांचे खोके बाहेर काढून त्या जाहिराती दिल्या, कदाचित किमती वाजवायला, हा दुसरा. आणि तिसरा अत्यंत गंभीर मुद्दा मी सांगितला की शिवसेनेचा मुख्यमंत्री ना, अहो कुठे बाळासाहेब ठाकरेंचा साधा संदर्भ नाहीये. मोदींचा फोटो आहे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, कसली शिवसेना आहे? हा ही मोदींची शिवसेना आहे. दुसरं म्हणजे तुम्ही तुषार गोष्टी वारकरी वारकऱ्यांवर जो हल्ला झाला आज संपर्क तुषार गोष्टींवर गुन्हा दाखल व्हावा आमचे शिंदे. मला असं म्हणायचं आहे की जो प्रकार घडला आळंदीमध्ये तो भारतीय जनता पक्षानं फागी तिथे हस्तक्षेप राजकीय करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे तिथे जे लोक होते
ज्यांनी तिथे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला राजकीय त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे हे आम्ही म्हणत नाही. ही वारकरी संप्रदायाची मागणी. हा विषय आता आमच्यासाठी संपला. मला त्याच्यावर काही बोलवत नाही. मला जे म्हणायचं तुम्ही म्हटले प्रत्येकावरती उत्तर द्यायला शिवसेना बांधील नाही. मुख्यमंत्री कशाला बोलू. मला जे बोलायचं आहे आजच्या प्रमुख विषयावर ते मी बोललेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हे कसे विसरले हे फडणवीस पण म्हणतात ना बाळासाहेब 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 बाळासाहेबांची शिवसेना. पण आजच्या एवढ्या मोठ्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा साधा संदर्भ म्हणजे फोटो नाही किंवा त्यांच्यावर टीकाच आहे. तुमच्यापेक्षा मी सृष्ट्या चढावर आहे. आमचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही. मोदींनी सांगितलं शहाने सांगितलं यापुढे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे छापायचा नाही लावायचा नाही आपल्या जाहिरातीमध्ये ते सांगावं. चली बताई देखिए आज एक महीने मालूम नहीं ये एडवर्टाइजमेंट सरकार की है या कोई अपने करोड़ों रुपया कोई और कोई दे रहा है. आज सभी अखबार में एडवर्टाइजमेंट इसमें कहा गया है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी ज्यादा पॉपुलर ऐसा एक सर्वे बताया. अब ये सर्वे कहां से किया या मुख्यमंत्री के सरकारी आवास में सर्वे किया है सिर्फ या गुजरात में जाकर सर्वे किया है मुझे मालूम नहीं. लेकिन इतनी बड़ी कैंपेन है आप अपने आप को शिवसेना के मुख्यमंत्री समझते हो या बोलते हो लेकिन बाळासाहेब ठाकरे का उस एडवर्टाइजमेंट में कहा जिक्र तक नहीं फोटो तक नहीं है सिर्फ मोदी और शिंदे जी का फोटो. इसका मतलब यह है जो शिवसेना चल रही है वो बाळासाहेब ठाकरे जी की शिवसेना नहीं है ये अमित शाह और मोदी जी की शिवसेना. आज ये साफ हो गया. अब आपका जो सवाल है राज्य में दंगे. राज्य में दंगे तो ये सरकार स्पॉन्सर्ड गवर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगे चाहे कोल्हापुर हो चाहे संगमनेर चाहे संभाजीनगर हो चाहे आलंदी में वारकरी संप्रदाय पर हुआ हमला हो जहां भी हो जो भी हो रहा है ये सरकार की मदद से या सरकार की स्पॉन्सरशिप से ये दंगे हो रहे हैं. तो ये घर घर में जाकर क्या करेंगे झूठी बातें झूठे आश्वासन छोड़ दीजिए. देखा है इस देश में डेमोक्रेसी देश की हमारी स्वतंत्रता कैसे खतरे में है और पर्दे के पीछे डेमोक्रेसी का कैसा गला घोटा जा रहा है तो उससे स्पष्ट होता है. चलिए लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.